ही लड़ाई लोकशाही ची है, ही लड़ाई संविधान की है, ही लड़ाई देश वाचवण्या की है। एकेकाळी या देशाला स्वतंत्रता मिळावी म्हणून इंग्रजांच्या विरुद्ध आम्ही लढलो, आणि जे त्या काळामध्ये इंग्रजांचे गुलाम राहिलेत आता ते गुलाम आम्हाला गुलाम बनवण्याचा प्रयत्न करतात, अशा या नवीन गुलामांच्या विरुद्ध लढण्याची आमची ही लढाई आहे। ही लढाई आम्ही अत्यंत जिद्दीने निकराने या ठिकाणी लढू, या मुदालींचा सामना या ठिकाणी करू, आणि यात आम्ही 100% विजयी होऊ यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही। आज देशामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत आणि ज्या पद्धतीने देशाच्या संसदेत येथील कामकाज चाललेलं आहे पाहता देशात आणीबाणी सुरू झाल्याची खात्री या ठिकाणी आपल्याला सर्वांना आता पडली आहे। संसदेच्या पायऱ्यांवर डोकं ठेवो, संसदीय लोकशाहीचा पायाच खचण्याचे काम या देशाचे पंतप्रधान आणि त्यांच्या नेतृत्वात असलेलं मोदी सरकार करत असल्याची चिंता आता संपूर्ण देशाला लागली आहे।